प्रशंसा कर श्री तालुका खेड जिल्हा पुणे शाळा जीप प्राथमिक शाळा चास विषय मराठी रमाई भीमराव आंबेडकर रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद गाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू जठरे होते. आईचे नाव रखमाबाई असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरी यांचे नाव रमाबाई ठेवले. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. मुंबईतील पोयेबावडी येथील चाळीते राहण्यासाठी गेले. बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड त्यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी पदवी प्राप्त केली. तेव्हा रमाईंचे सासरे रामजी मालोजी आंबेडकर व धीर आनंदराव यांचे निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईंवर पडली. रमाईंचा स्वभाव मित्रभाषी दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी होता. त्या कर्तव्यनिष्ठ स्वसुखत्यागी होत्या. अशा खडतर स्थितीतही मनाची शांतता घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले. बाबासाहेबांच्या अनुपस्थित त्यांच्या विधवा भाऊजाईला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिले नाही. त्यांच्या उत्तम प्रकारे पालन पोषण केले. हालापेष्टांतही कधी कुरकूर केले नाही. काटकसरीने प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही. दीनदलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाईंनी स्वतःला जिजवले. खूप दुःख वाटायला आली तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही. प्रसंगी एखादे सुख वाटायला आले तर त्या ही गेल्या नाही. रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जाते. त्यांच्या समोर संकटाचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाही. त्यांनी शांतपणे सर्व संकटे झेलली. आपल्या दुःखाकडे दुर्लक्ष करून इतरांचे दुःख दूर केले. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केला. देशात दीन दलितांवर खूप अन्याय आणि अत्याचार होत. त्यांचा इतरांकडून नेहमीच अपमान होत असे. त्यांना मानसन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक अन्यायाचा लढा उभारला. त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन
पाहून घेतले होते. अशा परिस्थितीत रमाईंनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. त्यांनी आपल्या पतीस मोलाची साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी